आपण शिक्षण दिनानिमित्त एक निबंध पाहणार आहोत. माझं नाव सकीना अब्दुल मन्नान शाह आहे. मी रचना विद्यालय होळकरवाडी या शाळेत शिकत आहे. तालुका हवेली जिल्हा पुणे. मी आता 9वीच्या वर्गात आहे. दिनांक 5 सप्टेंबर 2021. विषय थँक अ टीचर. निबंध लेखन. निबंधाचे नाव प्राचीन ते आधुनिक शिक्षकांची बदललेली भूमिका. प्राचीन ते आधुनिक काळामध्ये शिक्षकांची बदललेली भूमिका. प्राचीन काळात गुरु शिष्यांच्या खूप जोड्या प्रसिद्ध आहेत. शिष्यांना जाऊन ज्ञानार्जन करावे लागे. आश्रमाची स्वच्छता राखण्यापासून स्वतःची सर्व कामे स्वतः करावी लागत असे. त्यावेळी शिक्षकांना गुरु किंवा आचार्य असे म्हटले जात होते. लिखाणासाठी मर्यादित साधने उपलब्ध नसल्याने गुरूंना पाठांतराद्वारे शिष्यांना शिकवावे लागत होते. प्राचीन काळी शिक्षण ही ठराविक वर्गातील विद्यार्थ्यांनाच शिकवायचे आणि त्या वर्गाकडून शिष्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर गुरुदक्षिणा देण्याची पद्धत होती. त्या काळामध्ये संस्कृत, व्यापार, युद्धकला या गोष्टींचे अध्यापन केले जायचे. काळ जसा जसा बदलत गेला तसतशी शिक्षणाची व्याख्या ही बदलली. मध्यंतरीच्या काळात महात्मा फुले, लोकमान्य टिळक, कर्मवीर यांसारख्या समाजसुधारकांनी शाळा सुरू केली. आताच्या काळात शाळा पक्क्या इमारतीच्या बांधल्या आहेत. शाळांमध्ये झालेल्या बदलांबरोबर आधुनिक काळातील शिक्षकांच्या भूमिका बदलल्या. फक्त वाचन लेखन करायचं नाही तर शिक्षकाला प्रत्येक विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकास साध्य करायचा आहे. विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करायचे आहे. विद्यार्थ्यांच्या ज्ञानात्मक, भावात्मक, क्रियात्मक विकासाची जडणघडण साध्य करायची आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण देताना फक्त नोकरीसाठी शिक्षण ही संकल्पना आता मागे पडली आहे. आजच्या शिक्षणातून भारत देशाचा सुजाण नागरिक घडवण्याचे मोठे आव्हान आजच्या काळातील शिक्षकांपुढील पिढी आहे. ही बदललेली भूमिका आधुनिक काळातील शिक्षक समर्थपणे पार पाडत आहेत. दिवसांदिवस शिक्षण देण्याच्या पद्धतीमध्ये खूप बदल होत आहे. फळ्यांच्या जागी स्क्रीन टच बोर्ड आहे. आधुनिक काळात शिक्षण ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने